वसविरार महानगरपालिका निवडणुकीचे पडघम सध्या वाजू लागले आहेत. गेल्या वर्षापासून रखडलेली महानगरपालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची चिन्हही दिसत आहेत. पालिकेच्या प्रभाग रचनेची आता बदल होणार असून नगरसेवकांची संख्याही वाढणार आहे. त्यामुळे लवकरच विविध प्रभागात रखडलेली विकास कामे मार्गी लागणार आहेत. निवडणुकीच्या ऐन तोंडावरती बहुजन विकास आघाडी पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होताना दिसत असून रविवारी नालासोपारा येथील भारतीय जनता पार्टीच्या 200 ते 250 कार्यकर्ते व महिलांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या विरार येथील कार्यालयात जाहीर पक्षप्रवेश केला. परिसरातील रखडलेली आपली रस्त्यांची कामे, नाले गटारांची तसेच इतर विकास कामे आम्ही मार्गी लागणार असल्याचा विश्वास या कार्यकर्त्यांना आता वाटत असून पालिकेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावरती बहुजन विकास आघाडी पक्षात पुन्हा मोठ्या प्रमाणात धुमकेमुळे सुरू झाल्याने भव्य पक्षात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, माजी नगरसेवक सचिन देसाई तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. आज लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या विकासकामाची धुरा बघून आज भारतीय जनता पार्टी यांचे 150 कार्यकर्ते आणि महिला मंडळ तसेच माझ्या विभागातील 14 सोसायटी 200-250 कार्यकर्ते यांनी पक्षाचं काम आणि धुरा बघून या पक्षात प्रवेश घेतलेला आहे. आणि आमच्या नेत्याच्या विचारधारा आणि युवा आमदार सतीश ठाकूर यांचं करणारं कार्यशैली हे बघून या 200 ते 300 कार्यकर्त्यांनी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे. हम सब 150 आदमी मिलकर बहुजन विकास आघाडी में प्रवेश किए हैं. और इससे पहले मैं भारतीय जनता पार्टी में वार्ड अध्यक्ष था और पूरी अपनी टीम लेके मैं इसमें बहुजन विकास आघाड़ी में प्रवेश किया हूँ. और प्रवेश करने का कारण सचिन दादा देसाई है, जो उन्होंने मेरे से वादा किया था कि इतना काम करके आपका बस्ती का दूंगा. उन्होंने उससे ज़्यादा काम करके दिया है. खाली एक ही काम रह गया है, रोड का, रास्ते का. उन्होंने वादा किया है कि इस वर्ष वो भी काम करके देंगे. कोरोना की वजह से ये काम रुका हुआ था और ये वादा जल्दी जल्दी पूरा करेंगे, ऐसा मेरा आशा है कि मेरा काम पूरा करके देंगे. और सर से बात हुआ है, खाली रोड बनाने का मतलब कि वो बोले रोड रास्ते काम मैं करके एक हफ्ते के अंदर काम चालू करा दूँगा, ऐसा उन्होंने आश्वासन दिया है. जवळजवळ आम्ही 13 सोसायटीने आज या विभागामध्ये बहुजन विकास आघाडी आज जवळजवळ आम्ही 5-6 वर्ष बघतो आहे की विकास कामं चांगल्या पद्धतीने केलेली आहे. पाण्याचा प्रश्न, लाईटीचा प्रश्न, ट्रिप लाईटीचा प्रश्न, असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत, विकास कामं केलेली आहेत. ते पाहून आम्ही 150 ते 200 लोकांनी आज या पक्षामध्ये बहुजन विकास आघाडीमध्ये आम्ही प्रवेश करायचा निश्चित केला आहे. ते चांगल्यापैकी कामं झालेली आहेत, तरी पण आमचे काही प्रश्न जो गटाराचे प्रश्न आहेत, रस्त्याचा प्रश्न आहेत, ते प्रश्न आम्ही हितेंद्र साहेबांच्या समोर आम्ही मांडलेले आहेत. आणि त्यांनी आश्वासन दिले आहे येणारे काही दिवसामध्ये, काही महिन्यामध्ये ते काम हाती घेण्याचे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे.